करण्याचा प्रयत्न सरकारनं आपलीच माणसं आपल्या संघावर सोडायचं ठरवलंय. नारायण राणेंवर जरांगी पाटलांची टीका. मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर त्यात माती कालवू नका. राणेंना खडसावलं. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, कायदा पारित करा, जरांगी पाटलांची सूचना. मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण द्या. या प्रवर्गाला 50% बसवा. राजगुरू नगरमधल्या विराट सभेत जरांगी पाटलांची मागणी. कुणबी प्रमाणपत्र घ्यायला हरकत काय? ज्यांना हवं असेल त्यांनी घ्यावं आणि ज्यांना नको त्यांनी घेऊ नका. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर जरांगी पाटलांचा निशाणा. माझ्या बाप दादांनी कधी जात पाहिली नाही, आमचे आहेत म्हणून त्यांना मदत केली, यामुळे ज्यांची मान आणि प्रतिष्ठा वाढली. जरांगी पाटलांची भुजबळ, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका. पुण्यातील राजगुरू नगरमध्ये सभेच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांवर जेसीबी मधून पुष्पवृष्टी. पुणे नाशिक महामार्गावर मराठा बांधवांकडून जरांगी पाटलांवर फुलांची उधळण. राज्यात राजकारणाचा विचका झालाय, राजकारणापलीकडे जाऊन काम करा. राज ठाकरेंचा पुण्यातील मनसेच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सल्ला. कार्यकर्त्यांसाठी भाजप आमदार महेश लांडगे यांनी मागितली पटेल समाजाची माफी. लांडगेचे समर्थक नितीन बोराडे यांनी बिल्डर नरेश पाटलांना मारहाण केली होती. वाद मिटवण्यासाठी लांडगेंचा पुढाकार. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर पुणे लोकसभेची निवडणूक लढवायला इच्छुक. पक्षानं संधी दिली तर नक्की निवडणूक लढवणार, बाबर यांचं वक्तव्य. श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघात नव्या युवराजांची एंट्री. भाजपचे आमदार गणपतराव गायकवाड यांचे सुपुत्र वैभव यांचे राजकारणात एंट्री. भाजप युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी वायकरांची चौकशी. शिंदेच्या शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्याध्यक्षपदी पूर्वेश सरनाईक यांची निवड. पूर्वेश सरनाईक हे आमदार प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र. कंत्राटी भरतीचा जीआर राज्य सरकारकडून रद्द. राज्य सरकारच्या निर्णयानंतर पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष. जीआर आल्यापासून सर्वत्र सुरू होती आंदोलन. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटीलचा महिन्याला निव्वळ नफा 50 लाखांहून अधिक. तपासात माहिती समोर. पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड. ललित पाटील प्रकरणामध्ये रिहान अन्सारी सुद्धा मुख्य आरोपी. रिहान अन्सारी ड्रग्जची मुंबईमध्ये विक्री करायचा. ड्रग्ज कारखान्याचा सेटअप उभारण्यामध्ये रिहान अन्सारीचा मोठा वाटा. रिहानला घेऊन पुणे पोलीस पुण्यामध्ये. बोरिवली पोलिसांकडून 17 बांगलादेशी नागरिकांना अटक. हे लोक मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये बेकायदेशीरपणे राहत होते. बनावट पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र जप्त. मुंबई गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर मालाड ते गोरेगाव पर्यंत वाहनांच्या रांगा. कल्याणच्या शिवाजी चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. रस्त्यावर वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहतूक कोंडी. राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय. यंदा 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज.